नमस्कार मित्रांनो रचना म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये अशा त्रिकोणाचे रचना करणे शिकलो ज्याच्या पायाच्या बाजूचे माप एक पायालगतचा कोण आणि उरलेल्या इतर दोन बाजूंमधील अंतर दिलेले असेल अशा प्रकारे दिलेल्या मापासाठी दोन स्थितींमध्ये रचना करणे शिकलो स्थिती एक जेव्हा पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू मोठी असेल आणि स्थिती दोन जेव्हा पायालगतच्या कोनावर बनलेली बाजू छोटी असेल आणि स्थिती एक वर आधारित काही रचनाही केल्या या सत्रात आपण स्थिती दोन वर आधारित त्रिकोणाची रचना करणे शिकूया चला हा प्रश्न पाहूया त्रिकोण एस टी आर ची रचना करा जिथे आर एस बरोबर आठ सेंटीमीटर आहे कोन एस बरोबर पंचाहत्तर अंश आणि टी आर वजॅब एस टी बरोबर तीन सेंटीमीटर असेल प्रश्नात आपल्याला दिलेले आहे की टी आर ऋण एस टीचे माप तीन सेंटीमीटर आहे ज्यामुळे समजते की बाजू टी आर मोठी बाजू आहे आपल्याला कोण एसचे माप दिलेले आहे पण टी आरमध्ये एस नाही आहे म्हणून टी आर, आर पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू नाही आहे पायाच्या कोणावर बनलेली बाजू एस टी आहे जी छोटी बाजू आहे म्हणून ह्याची स्थिती दोनने करूया आता आपण रचनेच्या कृतीनुसार ह्या त्रिकोणाची रचना करू कृती एक सर्वात आधी पट्टीच्या मदतीने आठ सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आर एस काढा कृती दोन आता मापकाच्या म्हणजे प्रोट्रॅक्टरच्या मदतीने शिरोबिंदू एस वर पंच्याहत्तर अंशाचा कोन बनवत एक किरण एसएक्स काढा कृती तीन किरण एसएक्स ला विरुद्ध दिशेने वाढवूया आणि वाढलेल्या भागाला एस एक्स डॅश म्हणूया कृती चार पट्टीच्या मदतीने रेषा एस वर टी आर ऋण एस टी च्या समान तीन सेंटीमीटर माप घेऊन रेषा खंडाला छेदा आणि ह्या छेदन बिंदूला यू नाव द्या कृती पाच बिंदू आर आणि यू ला जोडा कृती सहा आता आर यू चा लंब दुभाजक बनवूया ज्याला एल नाव देऊया कृती सात रेषा एल एम किरण एस टी वर छेदत आहे आपण टी आणि आर ला जोडूया आणि अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण एस टी आर निर्माण होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नाला सोडवले म्हणजे त्रिकोणाची रचना केली तुम्ही या रचनेला सिद्ध करू शकता का आम्ही तुम्हाला एक संकेत देतो ह्या रचनेची सिद्धता तुम्ही टी आर यू दाखवू शकता मित्रांनो ह्या सत्रात बस एवढेच पण जाण्याआधी पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा त्रिकोण पी क्यू आर ची रचना करा ज्याची बाजू क्यू आर चे माप एक सेंटीमीटर आहे कोण क्यू चे माप ए अंश आहे आणि इतर दोन बाजू पी क्यू वजा पी आर चे अंतर सी आहे इथे त्रिकोणाची रचना स्थिती एक लक्षात ठेवून करूया की स्थिती दोन ला या उत्तरासाठी तुम्ही तुमच्या वर्गमित्रांसोबत किंवा शिक्षकांसोबत विचार करा आणि निष्कर्षावर पोहोचा याच सोबत आपला हा व्हिडिओ इथेच संपतो या सत्रात आपण शिकलो त्रिकोणाची रचना करणे ज्याच्या पायाची बाजू पायालगतचा कोण तसेच उरलेल्या दोन बाजूंमधील अंतर दिलेले असेल या संबंधित प्रश्न भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका रचनेसोबत धन्यवाद